हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्यांची जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळे एकत्रित आलो आहोत असे खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे जनक आणि माथाडी कामगारांचे दैवत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील साहेबांना विनम्र आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पित करतो आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्यामध्ये उपस्थित साताऱ्याचे सुपुत्र पण ज्यांची कर्मभूमी हा ठाणे जिल्हा आहे असे महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि धडाडीचे नेते आणि मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आमचे सहकारी सुरेश खाडेजी माननीय श्री गणेशजी नाईक जी दरेकर सन्मानिय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले मंदाताई म्हात्रे महेशदादा शिंदे शशिकांत जी शिंदे संजीव जी नाईक संदीपजी नाईक निरंजनजी डावखरे कृपाशंकर सिंगजी ज्यांनी आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि खऱ्या अर्थानं अण्णासाहेबांनंतर माथाडींचा प्रश्न असो मराठा समाजाचा प्रश्न असो या प्रत्येक प्रश्नाकरता ज्यांनी स्वतःला अक्षरशः वाहून टाकलं चोवीस तास ज्यांच्या डोक्यामध्ये माथाडीचाच विचार आहे असे आमचे सहकारी सन्माननीय नरेंद्र पाटीलजी श्री अशोक डफ जिल्हाधिकारी सर्वच अधिकारी मंचावर उपस्थित असलेले माजी आमदार नगरसेवक पदाधिकारी माथाडी चळवळीचे सगळे पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांची जयंती हा आपल्या सगळ्यांकरता एक एकत्रीकरणाचा दिवस असतो या निमित्ताने आपण स्वर्गीय अण्णासाहेबांची आठवण करतो त्यांनी जो मार्ग दाखवला आहे त्याच्यावर चालण्याचा आपला आत्मविश्वास दृढ करतो आणि पुन्हा एकदा सकल समाजाच्या कल्याणाकरता आपल्याला काय करता, का करता येईल या संदर्भात आपण एक आपलं दृष्टीपत्र देखील या निमित्ताने तयार करतो आज खरं म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जे मुख्यमंत्री आपल्याला लाभलेले आहेत सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असल्यामुळे माथाडी चळवळीशी त्यांचा जवळचा संबंध आहे आणि त्याचवेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून या ठिकाणी ही आमची जी सगळ्यात मोठी बाजार समिती आहे या बाजार समितीशी आणि इथल्या संपूर्ण माथाडी कामगारांशी नेत्यांशी त्यांचा जळून संबंध आला आहे त्यामुळे माथाडींच्या अडचणींच्या संदर्भात फार काही त्यांना आपल्याला समजावून सांगावं लागेल अशी परिस्थिती नाही त्या अडचणी त्यांना माहिती आहेत मी केवळ आपल्याला विश्वास देण्याकरता या ठिकाणी आलो आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आपण बघितलं या ठिकाणी माठाडी कामगारांच्या समस्या घेऊन नरेंद्रजी आणि आपले सगळे नेते आमच्याकडे वारंवार यायचे आणि प्रत्येक वेळी आम्ही सकारात्मक निर्णय त्याच्यावर घ्यायचो पाच वर्षात अनेक प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडवले मग गृहनिर्माणाचे प्रश्न असतील काही बाजार समित्यांचे प्रश्न असतील काही जी आरचे प्रश्न असतील काही बोर्डांचे प्रश्न असतील कुठल्याही प्रश्नाला आपण प्रलंबित ठेवलं नाही तर तात्काळ त्या संदर्भातले निर्णय आपण त्या काळामध्ये घेतले मला आठवतं की आपला जो घरांचा प्रश्न होता तो सुटणं कठीण होतं खूप अडचणी होत्या पण नियमाच्या बाहेर जाऊन जास्तीचा एफ एसआय त्या ठिकाणी देऊन आपण ते, ते प्रश्न सोडवण्याचं काम हे मागच्या कालावधीमध्ये केलं आणि मला विश्वास आहे की आता जे उर्वरित प्रश्न या ठिकाणी राहिलेले आहेत ते माननीय मुख्यमंत्री मी स्वतः आणि कामगार मंत्री मिळून निश्चितपणे या ठिकाणी आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही विशेषतः नाशिकचा वारंवार उल्लेख येतो जो नाशिकचा प्रश्न आहे तो प्रश्न हा आपण निश्चितपणे सोडवू त्याकरता येत्या काळामध्ये बैठक घेऊन त्यातल्या अडचणी देखील आपण दूर करू मला एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे की नरेंद्रजींनी जसं माथाडी करता सातत्याने काम केलं तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे जवळजवळ पंधरा वर्ष डिफंड करण्यात आलं होतं था। त्याला पैसे नव्हते योजना नव्हत्या आम्ही ते पुन्हा पुनरुज्जीवित केलं आणि नरेंद्रला नरेंद्रजींना त्याचा आम्ही प्रमुख बनवलं मला आनंद आहे की अण्णासाहेबांचा हा पठ्ठ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी गेला एक एक मराठा समाजातील तरुणाला पकडून तू उद्योग कर तुला आम्ही त्या ठिकाणी पैसे देतो आणि मला देखील त्यांनी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यात बँकांसोबत तुम्ही बैठक घेतली पाहिजे मी नियम केला कुठल्याही जिल्ह्यात गेल्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाचा आढावा बँकांना बोलून आम्ही करायचो आणि परिणाम असा झाला की नरेंद्रच्या या संपूर्ण पाठपुराव्यामुळे आज जवळजवळ पन्नास हजार लोकांना पन्नास हजार मराठा तरुणांना उद्योजक बनण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त झाली आणि करता निधी देखील मिळाला कर्जही मिळालं त्यांचा जो परतावा आहे तो परतावाही आपण दिला आणि एक मोठ काम हे या ठिकाणी शेवटी आपण विचार करा जर तीन साडेतीन वर्षामध्ये नरेंद्र पाटील मेहनत करून पन्नास हजार तरुणांना उद्योजक बनवू शकतात तर त्याच्यापूर्वी पंधरा वीस वर्ष हे काम जर सातत्याने सुरू राहिलं असतं तर आज कदाचित दोन अडीच लाख मराठा समाजाचे तरुण हे या ठिकाणी आपल्या नोकरीकरता भटकायच्या ऐवजी उद्योजक झाले असते आणि त्यांनी आपल्या माध्यमातन लाखो तरुणांना काम हाताला दिलं असतं पण मला असं वाटतं की अतिशय चांगलं काम तुम्ही केलं आणि म्हणून नरेंद्रजी मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की पुन्हा एकदा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची जबाबदारी ही नरेंद्र पाटील यांनाच दिली पाहिजे अर्थात मी जरी विनंती केली असली तरी तुमच्या त्यांचे प्रेमाचे संबंध आहेत आणि तुम्ही सातारा जिल्ह्याचे दोघही आहे त्यामुळे आमच्या विदर्भातल्या माणसाला तुम्ही काय विचारणार तुम्ही धोकं मिळून सगळं ठरवून टाकणार पण मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री ही सकारात्मक आहेत योग्य असा निर्णय त्या संदर्भातला ते करतील कारण शेवटी हे जे नवीन सरकार आपण या ठिकाणी आणलेलं आहे हे सरकार सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याकरता आणलं आहे आम्ही निर्णय घेणारे लोक आमच्या हातात पेन आली तर ती सही करण्याकरता आणि सकारात्मक लिहिण्याकरता आहे आम्ही कागद बाजूला टाकणारे लोक नाही आहोत आम्ही निवेदनही स्वीकारायचं नाही असं करणारे लोक नाही आहोत मुख्यमंत्री आणि मी रोज पाचशे सातशे हजार लोकांना भेटतो त्यांची कामं ऐकून घेतो त्यांची कामं त्या ठिकाणी करतो काल तर मुख्यमंत्री महोदय इतर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच झालं असेल की समस्या ऐकण्याकरता दोन तास पायी चालत होते दोन तास पायी चालत होते म्हणजे खर तर मला कधी कधी असं वाटत की माध्यम एखादी चूक झाली तर दिवसभर चालवतात पण एक मुख्यमंत्री दोन तास पायी चालून लोकांच्या समस्या ऐकतोय याला जेवढं महत्व माध्यमांनी दिलं पाहिजे तेवढं दिलं नाही हे दुर्दैव आहे पण मी त्यांनाही सांगू इच्छितो तुम्ही जरी महत्व दिलं नसलं तरी जनतेच्या मनामध्ये हे कोरलं जातं हे लक्षात ठेवा आणि मला विश्वास आहे की यापुढे तरी अशा प्रकारे हा अन्याय माध्यमांच्या माध्यमात होणार नाही मी पुन्हा एकदा या निमित्ताने सांगू इच्छितो खरं म्हणजे आमचे शिवेंद्र बाबा या ठिकाणी आहेत त्यांचा बोंडारवाडीचा प्रश्न आहे त्यांनी मला लगेच कानात सांगितलं की साहेब माथाळी कामगारमध्ये बोंडारवाडीचे जास्त लोक आहेत त्यामुळे इथेच तुम्ही घोषणा करून टाका बाबा तुम्ही सांगितलं झालं नाही असं कधी काही झालं आहे का त्यामुळे काय काळजी करण्याचं कारण नाहीये सी एम साहेब आणि आम्ही तुमचा तो प्रश्नही निश्चितपणे या ठिकाणी सोडवल्याशिवाय राहणार नाही मग अशी आमच्या नरेंद्रजींनी या ठिकाणी प्रवीण दरेकरांना सांगितलं अडीचशे कोटी रुपये प्रवीणजी म्हणाले की मला मागतायत की दम देताय म्हटलं प्रेमाचा दम आहे द्यावेच लागतील नरेंद्रनी मागितले तुम्ही नाही यापूर्वी प्रवीणजींचं मी आभार मानतो आणि मुंबई बँकेचा आभार मानतो की दीडशे कोटी आणि दोनशे कोटी रुपये हे आमच्या प्रोजेक्ट करता प्रवीणजींनी दिले माथाडी कामगारांच्या घरांकरता त्यांच्या बँकेच्या माध्यमातून त्यांनी दिले आणि काळजी करू नका तुम्हाला नरेंद्रजी ते तुमचे मित्रच आहेत एक नवीन पैसा देखील कमी पडू देणार नाही आमच्या माथाडी कामगारांच्या घराकरता जेवढे पैसे लागतील ते मुंबई बँकेच्या माध्यमात देण्याचं काम हे प्रवीण दरेकरजी करतील आज खरं म्हणजे आपण सगळे मुख्यमंत्र्यांना ऐकायला आलो आहे म्हणून मी एवढंच सांगणार आहे की आम्ही सगळे या चळवळीच्या पाठीशी भक्कमपणे आहोत पण एकच गोष्ट आपल्या सगळ्यांसमोर सांगतो की या चळवळीमध्ये काही चुकीचे लोक घुसून या चळवळीला बदनाम करतायत जो प्रामाणिक माथाडी आहे त्याच्या केसाला धक्का लागू देणार नाही पण जो माथाडीच्या नावावर वसुली करतोय खोटं काम करतोय त्या ठिकाणी माथाडींचे हक्क डावलतोय अशा माणसावर मी पोलिसांच्या माध्यमातन कारवाई केल्याशिवाय राहणार नाही आणि मला विश्वास आहे की आपलंही पूर्ण समर्थन याला असेल माथाडी दाखवायचे आणि माथाडींना कामच द्यायचं नाही आणि वसुली करायची या वसुली सम्राटांना जेलमध्ये टाकल्याशिवाय मी राहणार नाही हे या निमित्ताने स्पष्ट करतो आणि त्यावेळी कोणी माझ्याकडे त्यांची शिफारस घेऊन येऊ नये हे देखील अतिशय हात जोडून या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एवढं सांगून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय माथाडी